तलाठी कार्यालय राहण्यायोग्य नसल्याने घरभाडे भत्ता सुरू करण्याची मागणी। ताला ठोको आंदोलन सुरूच। तहसील कार्यालय आवारात मंडप टाकून कामकाज सुरू। चांदूर रेल्वे उपविभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय वजा निवासस्थान कार्यालय ठेवण्यासाठी व राहण्यायोग्य नसल्याने ते दुरुस्त करून देण्यात यावे व घरभाडे भत्ता सुरू करण्यात यावा या मागणीसाठी तलाठ्यांचे ताला ठोको आंदोलन 17 जानेवारी 2022 पासून सुरूच ठेवण्यात आले आहे। तलाठी व मंडल अधिकारी यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वरच्या आवारात मंडप टाकून जनतेची काम करून देण्याचे ठरवले आहे। तलाठी व मंडल अधिकारी यांचे करिता बांधण्यात आलेले कार्यालय निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याने व सुरक्षित नसल्याने सदर इमारतीला तलाठी मंडल कार्यालय संबोधण्यात येऊन घरभाडे भत्ता सुरू करण्यात यावा। सद्यस्थितीत सदर ठिकाणी काम करणे तलाठी मंडल अधिकारी व नागरिकांच्या दृष्टीने असुरक्षित आहे, त्यामुळे तलाठी मंडल अधिकारी यांच्याकरिता बांधण्यात आलेली इमारत ही कार्यालयाकरिता सर्व सोयीसुविधा देऊन दुरुस्त करून देण्यात यावी। चांदूर रेल्वे येथील संपूर्ण विभागात उपविभागातील तलाठी व मंडलाधिकारी यांना जोपर्यंत सदर इमारतीची दुरुस्ती करून देण्यात येत नाही तोपर्यंत सदर ठिकाणी काम करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांना घरभाडे भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात तालुकाध्यक्ष विक्रांत रामटेके, सचिव कमल गाठे, उपाध्यक्ष आरजे लाड, सहसचिव प्रियंका लोणे, कोषाध्यक्ष चेतन तामगाडगे व इतर तलाठी व मंडल अधिकारी सहभागी झालेले आहेत। रवी मारोटकर, ब्युरो चीफ साबळे, पापड मंडळ अधिकारी। आमचं सर 17-1 पासून आमचं ताला ठोको आंदोलन चालू आहे। हे तलाठी आणि मंडळ अधिकारी दोन्ही संघटने मिळून आहे आणि आमची मागणी आहे की आमचे जे ऑफिस आणि निवासस्थान हे दोन्ही म्हणजे 294 फुटात बांधकाम झालेलं आहे, याचं ते राहण्यास आम्हाला योग्य नाही आहे आणि बाकी तालुक्यात क्वार्टर असून सुद्धा तिथं HRA मिळतो, फक्त नांदगाव खंडेश्वर धामणगाव आणि चांदूर रेल्वे या 3 तालुक्यात HRA बंद आहे। त्यासाठी आमची मागणी आहे की बा हे निवासस्थान आणि कार्यालय हे दोन्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला ते राहण्यास योग्य नाही आहे आणि ते तूट म्हणजे राहण्यास योग्य म्हणजे असं त्याचं बांधकामही इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की तुम्ही पाहू शकता कुठे कोणत्याही क्वार्टरला जा तुम्ही त्याची अवस्था पहा आणि त्या अवस्थेमुळे तिथं आम्हाला राहणं शक्य नाही आणि ऑफिस आणि कार्यालय एकाच जागी असणे हे शक्यही नाही आहे ना, कारण फॅमिली घेऊन राहतो म्हटलं तर मग ते ऑफिसचं आणि आमचं हे होतं, तर त्याच्यासाठी आमची मागणी आहे की आमचा HRA पूर्वलक्षीप्रमाणे चालू करावा। त्यासाठी आम्ही 17-1 पासून इथे आंदोलनात बसलेलो आहोत, पण आम्ही जनतेची कामं करत आहे, आमचं कामबंद आंदोलन नाही आहे, तर आम्ही ऑफिस उघडणार नाही, तहसीलच्या आवारात बसून आम्ही जनतेचं काम करतो। धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।